नाशिक महानगरपालिकेमध्ये सकाळी 11 वाजता स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा या मोहिमेसंदर्भात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी शिवताल नाट्य पथकाकडून ढोल ताशांच्या गजरात नृत्यनाद सादर करण्यात आलाय. त्याचबरोबर महाविद्यालयातील एनसीसीच्या विद्यार्थ्यांचाही मोठ्या प्रमाणात यावेळी सहभाग होता. लायन्स क्लबच्या वतीनं महानगरपालिकेच्या 800 ध्वजांचं मोफत वितरण करण्यात आलंय. तसेच नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन तर्फे सायकल रॅली ही काढण्यात आली. या रॅलीमध्ये 75 सायकलींचा समावेश होता. यावेळी महापालिका अतिरिक्त आयुक्त अशोक आत्राम यांनी सायकल रॅलीला हिरवा झेंडा दाखवलाय. या रॅलीची सुरुवात महानगरपालिकेच्या प्रांगणातून होऊन कॅनडा कॉर्नर शरणपूर रोड पोलीस चौकी मायको सर्कल या मार्गे पुढे जाऊन गोल्फ क्लब मैदान येथे या रॅलीचा समारोप करण्यात आलाय. नाशिक महानगरपालिकेमध्ये सकाळी 11 वाजता स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा मोहिमे संदर्भात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. स्टार 24 फास्ट न्यूज साठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे, नाशिक.